महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार शहरातील निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता धारकांकडील थकित मालमत्ता कर पाणीपट्टी कर बाबत सर्व 9 झोन अंतर्गत सातत्याने कर वसुली तसेच मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू आहे। आज 16 व्यावसायिक मालमत्ता सील करण्यात आल्या असून यामध्ये नागपाल ग्रुपच्या 9 मालमत्तांचा समावेश आहे। उपायुक्त तथा कर निर्धारक आणि संकलक अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व झोन क्रमांक 1 ते 9 अंतर्गत विविध भागांमध्ये थकित मालमत्ता कराची वसुली आणि जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक आयुक्त कमलाकर ज्ञाते आणि पथक प्रमुख श्रीधर तारफे झोन क्रमांक 7 यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 98 अंतर्गत योगेश्वरी सिल्वर पार्क शॉप नंबर C3 प्रवीण पंडित यांच्याकडील थकबाकी रक्कम 80,882 बाबत दुकान सील करण्यात आलंय। तर झोन क्रमांक 5 सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 33 सनी सेंटर शॉप नंबर 9 आणि 10 असे एकूण थकबाकी 7,82,390 बाबत 2 दुकाने सील करण्यात आली आहे। झोन क्रमांक 6 सहाय्यक आयुक्त श्रीधर तारपे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 81 न्यू ST कॉलनी येथील थकबाकी रक्कम 1,30,524 बाबत मालमत्ता सील करण्यात आली आहे। तर झोन क्रमांक 2 सहाय्यक आयुक्त प्रकाश आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 69 समतानगर अलकनंदा बिल्डिंग येथील नागपाल ग्रुप यांच्या 9 मालमत्ता थकित रक्कम 11,98,000 बाबत सील करण्यात आले आहेत। तर झोन क्रमांक 8 वॉर्ड क्रमांक 106 कांचनवाडी नक्षत्रवाडी येथील रुणवाल यांच्याकडील थकित रक्कम 72,96,777 बाबत रुणवाल यांचे शमित स्कूलचे कार्यालय स्टाफ रूम आणि चेअरमन कार्यालय सील करण्यात आले। झोन क्रमांक 8 वॉर्ड नंबर 114 देवळाई येथील माजिद खान यांच्याकडील थकबाकी मालमत्ता कर रक्कम 8,73,894 या बाबत त्यांच्या भारत मार्बल नॅशनल टाइल्स आणि हॉटेल जरिया हे सील करण्यात आले आहे। दरम्यान एकूण 16 व्यावसायिक मालमत्ता सील करण्यात आली असल्याची माहिती कर निर्धारक आणि संकलक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे।